रत्नागिरीतल्या साळवी स्टॉप इथं सफारी हॉटेलच्या मागे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागली. ही आग इतकी भीषण होती की रत्नागिरी नगरपालिकेचा बंब बोलवावा लागला. ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये. भाजपचे नगरसेवक उमेश कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तिथल्या लोकांना त्यांनी बाजूला केलं, त्याबरोबरच ज्या गाड्या तिथे लागल्या होत्या त्यासुद्धा बाजूला करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आसपासच्या लोकांनीही आग बुजवण्यासाठी प्रयत्न केले. जोपर्यंत अग्निशामक गाडी तिथे पोहोचली नाही तोपर्यंत स्थानिकांनीच आग पसरू नये यासाठी प्रयत्न केले. आग लागलेल्या परिसरामध्ये धुराचा लोळ इतका जास्त होता की आसपासच्या घरांमधल्या लोकांमध्ये घबराट पसरली. नगरसेवक उमेश कुलकर्णी आणि अनिकेत पटवर्धन यांनी तातडीनं नगर परिषदेला संपर्क साधून बंब बोलावून घेतला. त्यानंतर तातडीनं अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. एका तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, पण ज्या प्रकारे वाऱ्याचा वेग होता काहीही अनर्थ होऊ शकला असता. ही आग लागली की लावली गेली आहे याबद्दलच्या चर्चेला आता उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, माय कोकण, रत्नागिरी.